शरद पवारांनी असं म्हटलंय 1977 ला जेव्हा आम्ही सरकार बनवलं तेव्हा भाजपा आमच्या सोबत होतं. देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. नेमकी तेव्हाची सद्यस्थिती काय होती काय सांगाल तुम्ही? पवार साहेब म्हणाले हे खरं आहे की 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेमध्येच होतो, परंतु मी काल जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. मी काय सांगितलं की 1978 साली पवार साहेबांनी वसंतदादा पाटलांसोबत ते मंत्री होते, त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला, त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी सरकार तयार केलं. आता एकनाथराव शिंदे हे तर आमच्यासोबत निवडून आले होते आणि ते तिथनं 50 लोक घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यासोबत या ठिकाणी सरकार तयार केलं. मग पवार साहेबांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदे साहेबांनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? त्यामुळे मी कुठेही पवार साहेबांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. मी कुठेही पवार साहेबांनी ते भाजपसोबत आले नाही, उलट मी सांगितलं ते भाजपसोबत आले. माझ्या या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीत कोणी की पवार साहेबांनी जर एखादी गोष्ट केली असेल तर ती मुत्सद्देगिरी ठरते. आणि तेच म्हणजे जर तुम्ही एकनाथराव शिंदेची केस बघितली तर ती तर अजून मेरिटची केस आहे, कारण एकनाथराव शिंदे हे आमच्यासोबत निवडून आले आहेत युतीत, ते तर काँग्रेसमध्ये निवडून आले होते आणि त्यानंतर भाजपसोबत आले होते. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, इतिहास बदलत नाही. कोणी जन्माला आलं नाही आलं कधी आलं याच्यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलेलं आहे की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं, ते बाहेर पडले आणि भाजप म्हणजे ते माझा जनसंघ याच्यासोबत त्यांनी सरकार तयार केलं. तेच मी सांगितलेलं आहे.